ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. कभी न्यूज में आएगा. प्रवासी म्हणून ही भाडेवाढ योग्य म्हणण्यापेक्षा ही लादली गेलेली भाडेवाढ आहे आणि ती अनधिकृत भाडेवाढ आहे. आज रिक्षा युनियनवाले जर स्वतः आपल्या त्यांच्यानुसार जर भाडेवाढ करत असेल आणि कोणत्याही जे रिस्पेक्टिव्ह ॲथॉरिटीज आहे यांची परमिशन न घेता ही जर भाडेवाढ लादली गेली आहे त्यासाठी जबरदस्तीने प्रवाशांकडून ती वसुली जी चालली आहे हे चुकीचं आहे. आणि RTO जे डिपार्टमेंट आहे त्यांनी याबाबत धडक या कारवाई करणं आवश्यक आहे. कारण काय माहिती का, स्पेअर पार्टचे भाव वाढलेले आहेत, हा CNG पण वाढलेले आहे तिकडे, आणि मजुरी गाडी जर गॅरेजला गेले तर मजुरी त्यांच्या अंदाजी त्याचे बोलतील तेवढं द्यायला लागतात. पासिंगचे दर वाढलेले आहेत, पासिंग घ्यायला जातो तिथे, परत बाटला पासिंग करतो त्यावेळी पण ते लोकांना वाढून घेतलं आहे. अंदाजुंदी नुसते भाव वाढवले, महागाई तर सर्व जग जाहीर आहेत, त्याचं काय सांगायची गरजच नाही. त्याच्यामुळे फक्त आणि आम्ही हे 2 रुपये वाढवले हे कमसे कम मला वाटतं 6-7 वर्षानंतर आम्ही वाढवले असेल. अशी दरवाढ वगैरे काही झालेली नाही आहे आणि अशी त्यांना स्वयंघोषित दरवाढ करता येत नाही. त्याबद्दल मी RTO जशी ससाणी साहेबांशी बोललेलो आहे, त्यांनी सांगितलं की अशा दरवाढ करणं किंवा हे चुकीचं आहे, अधिकृत त्याच्यामध्ये नाही आहे. तर त्यांच्यावरती आता परत बैठक घेऊन तो निर्णय घेतला जाईल. परंतु जी त्यांनी बोर्ड लावलेली आहे किंवा दरवाढ जी केलेली आहे स्वयंघोषित ती चुकीची आहे. हा कारवाई करणार त्याबद्दल RTO यांनाही सांगितलेलं आहे आणि जनतेने त्यांना जे पहिले जे पैशाचे भाडे देत होते तेवढंच भाडं द्यावं, त्यांनी वाढीव भाडं देऊ नये. हे ते जनतेनेसुद्धा ते काळजी घ्यावी.